अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्री ज्ञानगंगा बौद्धिशय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एकलव्य व ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथे आज विद्यालयाच्या सचिव जामनेर नगरीच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीचे पालखी पूजन करण्यात आले। यावेळी मंडळाचे संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवाजी सोनार, के बी माळी, दीपक पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, देविदास काळे, किशोर पाटील हे उपस्थित होते। यावेळी विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडी शिवाजीनगर बस स्टँड मार्गे नगरपालिका चौक बजरंगपुरा अशी काढण्यात आली। या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांची वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। विद्यार्थी व शिक्षक यांनी दिंडी सोहळ्यात पावली घेत फुगड्यांचा आनंद घेतला। शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या नादात हातात भगवे झेंडे घेऊन विठूनामाचा गजर करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। शेवटी नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दिंडी सोहळ्यात सहभागी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह भाविक भक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। Yeah, come on.
दिंडीमध्ये सहभाग घेतला आहे आणि आमची दिंडी खूप चांगल्या पद्धतीने पार पडते आहे. इथे सर्वांनी अनेक भाग घेतला आहे, त्याच्यामध्ये भजनकारी आहेत, दिंडीमध्ये सहभाग घेतला आहे आणि ज्ञान ही आम्हाला तसंच खूप चांगल्या पद्धतीने दिलं आहे. आम्हाला आमची प्रॅक्टिस पण खूप चांगल्या पद्धतीने घेतली गेली आहे आणि कळस धरणाऱ्या मुली पण खूप आहेत सर्वांनी. इथे विठ्ठल रुक्मिणी पण आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार जातो. अतिशय छान पद्धतीने सादर बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री नारायण महाराजांची जय. आम्ही एकलव्याचे विद्यार्थी, आम्ही दरवर्षी दिंडी काढतो आणि तार शिकता शिकता आम्ही त्यातून काहीतरी शिकतो. धन्यवाद. आम्हाला आज खूप छान वाटतंय, आम्ही खूप छान दिंडी काढतो, मला खूप छान वाटतंय. सालाबाद प्रमाणे जवळजवळ आमच्या या विद्यालयातर्फे जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून या दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन, आमचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या जामनेर शहरामध्ये ही दिंडी सोहळा आयोजित केला जातो. कारण आपण जर बघितलं तर खरी दिंडी सोहळ्याची सुरुवात ही एकलव्य प्राथमिक शाळा यांच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढली जाते. कारण विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांचा उत्साह जर पाहिला तर ही जामनेर नगरी अतिशय म्हणजे भक्तिमय मार्गाने दुमदुमली आहे. आणि या दिवशी मी पांडुरंगाला आवडीच विनंती करतो किंवा यावर्षी पाऊस चांगला होऊ दे आणि सर्व शेतकरी आणि समृद्धी हो, शेतकऱ्यांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि सर्वांना या आषाढी एकादशीच्या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आषाढी एकादशी निमित्ताने एकलव्य प्राथमिक व ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं या जामनेर शहरामध्ये माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांच्या कुशल नेतृत्वात या विद्यालयाच्या वतीने परंपरेनुसार दिंडी सोहळा आज मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करीत आहोत. खरं तर लहान मुलांमध्ये या दिंडी सोहळ्याची एक संस्कृती एक जोपासावी आणि कुठेतरी एक चांगली दिशा मिळावी या दृष्टिकोनातून या परंपरे रूढीनुसार आम्ही आज हा दिंडी सोहळा या जामनेर शहरामध्ये दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही या ठिकाणी हा मिरवत असतो. आणि खरं तर या सोहळ्यामागे आमचं एकच वैशिष्ट्य आहे की ज्या पद्धतीनं वृक्ष संवर्धन, म्हणून पांडुरंगाला आमची एक विनंती आहे की या वृक्ष संवर्धनाच्या मागे पावसाचा सुद्धा जोर वाढवा आणि म्हणून पांडुरंगाने पाऊस भरपूर द्यावा अशी विठ्ठल चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आणि आजचा दिंडी सोहळा हा मोठ्या उत्साहानं या जामनेर नगरीमध्ये माननीय नामदार गिरीश महाजन साहेब, आमचे सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कुशल नेतृत्वातून आम्ही काम करत असताना एक वेगळा आनंद या दिंडी सोहळ्यात आम्ही आज घेत आहोत.
आणि म्हणून सर्व बाळगोपाळांना विद्यार्थ्यांना मी आज आषाढी एकादशीनिमित्त मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना देतो. धन्यवाद. या बातमीत ते थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ऍप डाउनलोड करा.